जय गणराय। मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील। आपल्या सर्वांमधील विराजमान गणपती बाप्पाला माझा सादर प्रणाम। गणेश उत्सव म्हणजे आपल्या सर्व कुटुंबाचा, सर्व परिवाराचा, सर्व समाजाचा एक महान उत्सवच आहे। पारंपरिक पद्धतीने फुगडी नृत्य इत्यादी कार्यक्रमाने गणरायाच्या सणाची शोभा वाढवलेली आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण आणि सामाजिक एकोपा याची खूप छान गुंफण केलेली आहे। महिला मंडळींनी येथे गणरायाच्या या कार्यक्रमाचा अत्यंत आनंदाने स्वीकार केलेला आहे। त्यांनी विविध कला सादर करून येथे खूप छान आनंद घेतलेला आहे।
आता वेळ आलेली आहे आमच्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप द्यायची. अवघाती संसार सुखाने करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी. खरोखर संतांनी आपल्या या सणांमध्ये किती मार्मिक धार्मिक संदेश दिलेले आहेत. ह्या आमच्या डॉक्टर संघवी मॅडम गणरायाच्या दर्शनासाठी आलेल्या आहेत. गणरायांना त्यांनी खूप भावपूर्ण निरोप दिलेला आहे. गणपती गेले गावाला, चैन पडे ना आम्हाला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. संजय पाटील साहेबांचा गणपती आणि आपला गणपती विसर्जनासाठी सोबतच निघालेले आहेत. सिरसाट सरांचा परिवार, जाधव परिवार, सावंत परिवार सर्व आपले गणपती बाप्पांना निरोप देण्यास सोबत सगळे मिरवणुकीत सामील झालेले आहेत. मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे श्री गणेश मूर्ती स्वीकृती केंद्र ठिकठिकाणी तयार केलेले आहेत. गोल्डननेस सर्कल मीरा भाईंदर रोड येथे आम्ही या गणेश मूर्ती स्वीकृती केंद्रात आलेलो आहोत.
निरोप घेतो गणराया आता आम्हा आज्ञा असावी चुकले आमचे काही आम्हा क्षमा असावी महानगरपालिकेतर्फे सर्व स्वीकृत केलेल्या गणेश मूर्तींचे एकत्रित विसर्जन समुद्रात करण्यात येते आमच्या लाडक्या गणरायाला महानगरपालिकेच्या स्वीकृती केंद्रात आम्ही प्रतिकात्मक विसर्जन करून आलेलो आहोत आणि घरी परत येत आहोत आमच्या गजानन राणे साहेबांचा पारंपरिक कौटुंबिक गणपती अमरावती येथे असतो अत्यावश्यक सेवेत असल्यामुळे राणे साहेबांना सुट्टी मिळू शकत नाही ते गणपतीच्या दर्शनासाठी गावी जाऊ शकत नाही पण ह्या आधुनिक सोयीनुसार त्यांनी गणरायाच्या विसर्जनाचे व्हिडिओ कॉलतर्फे दर्शन घेतलेले आहे राणे परिवाराचा हा गणपती आपल्या पारंपरिक पद्धतीने शेतामध्ये विसर्जित होत आहे बघा गणपती बाप्पाची किती मनमोहक मूर्ती आहे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या